शिरोळ नगरपालिकाकडून शिरोळचा विकास आराखडा 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलाय. यात शेतकऱ्यांच्या जमिनी, रस्ते, बगीचा, शाळा, खेळाचं मैदान यासाठी आरक्षित करण्यात आल्यात. विकास आराखड्याचा पहिला टप्पा असला तरी दर 2 वर्षांनी एक टप्पा अशा पद्धतीनं पुढील 10 वर्षात 5 टप्प्यात शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित केल्या जाणार आहेत. सध्याच्या बाजारभावप्रमाणेच जमिनीच्या किमती लाखाच्या घरात आहेत. मात्र या आराखड्यात जमिनींचं संपादन कवडीमोल दरानं केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी कल्लेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये प्रकाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसह नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत शिरोळ विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकलेली आरक्षणं रद्द होण्यासाठी मोठ्या संख्येनं हरकती दाखल कराव्यात असं आवाहन पृथ्वीराज यादव यांनी केलंय. काल आम्ही कल्लेश्वर मंदिर शिरोळ या ठिकाणी बैठक घेऊन या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये हरकती नोंदवण्याचं ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं 31 तारखेच्या सर्व शेतकरी या ठिकाणी हरकती नोंदवले जातील. त्याच्यानंतर सध्या आचारसंहितेचा काळ चालू असल्यामुळं आपण या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन करायचं हे प्रशासनाच्या परवानगीनं किंवा नगरपालिकेला घेराव करायचं हे प्रशासनाच्या परवानगीनं करण्याचं ठरलेलं आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्या आचारसंहितेचा काळ चालू असल्यामुळं शासन दरबारे आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रयत्न करून 100% आरक्षण कसं रद्द होईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.